गावी जाण्यासाठी पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गर्दी करू नये असे पोलिसांचे आवाहन. सरकारने महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या इच्छित जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ट्रेनची सुविधा देण्यात येत असून मुंबई पोलीस परवानगी देत असल्यामुळे वसई विरार मधील पोलीस ठाण्याच्या बाहेर नागरिक रांगा लावत आहेत. मात्र पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी ही परवानगी देत असल्याने येथील पोलीस ठाण्यात कोणतीही परवानगी देत नाही. तुलीन पोलीस ठाण्यात गावी जाण्यासाठी अथवा दुकानांसाठी कोणतीही परवानगी दिली जात नाही असे पालघर पोलिसांचे आवाहन. ह्या सगळ्या अफवा आहेत. आम्ही लोकांना सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका. पालघरच्या जिल्हाधिकारी साहेबांनी एक लिंक जारी केलेली आहे, ती लिंक आम्ही सर्वांना प्रसारित केलेली आहे, वेगवेगळ्या ग्रुपवर पाठवलेली आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर 10 ठिकाणी आम्ही डिस्प्ले केलेली आहे. ती एकच अशी लिंक आहे जी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची लिंक किंवा दुसरी कुठलाही उपाय याच्यामध्ये नाही आहे. लोकांचा असा समज झालेला आहे की मुंबईमध्ये पोलीस देत असतील तर पालघरमध्ये पोलीस का देत नाहीत, परंतु त्यांना हे समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की तिकडची परिस्थिती वेगळी आहे. तिकडं मुंबईच्या पोलीस आयुक्त साहेबांनी डिप्युटी कमिशनर लेवलच्या अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि त्या लेवलवर पोलिसांमार्फत हे काम चालू आहे. मात्र ह्या ठिकाणी जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयामार्फत अशा प्रकारचं सबमिशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आणि गावी जाण्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे पूर्तता करणे आवश्यक आहे ते करणं चालू आहे. त्यासाठी अजून देखील पोलीस स्टेशनला लोक येतात. आम्ही आधीमध्ये अनाऊन्स करत आहोत, पोस्टर्स वगैरे आम्ही लावलेले आहेत. जागी जागी आम्ही हिंदीमध्ये मराठीमध्ये पोस्टर्स लावलेले आहेत, पदरीपत्रकं चिकटवलेले आहेत आणि लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की पोलिसांमार्फत तुम्हाला कुठल्या प्रकारचे फॉर्म दिले जाणार नाहीत, कारण आम्ही त्याबाबतीत सक्षम नाही आहोत. सक्षम प्राधिकारी हे पालघर कलेक्टर साहेब हेच आहेत. सर, लोकांचा हा या प्रकरणी जो गैरसमज आहे, तिसरा दिवस आहे. आम्ही पोस्टर्स मार्फत, परिपत्रामार्फत, हँडबिल छापून स्वतः मी माईकवर अनाऊन्समेंट करून पोलीस स्टेशनच्या बाहेर देखील आम्ही माईक सिस्टम लावून जमलेल्या लोकांना माहिती देत आहोत की पोलीस स्टेशनला जमू नका, ही लिंक आहे, ही लिंक कॉपी करून घेऊन जा आणि त्या माध्यमातून अप्लाय करा. काही दिवसानंतर तुम्हाला मेसेज येईल, त्यानंतर तुमचं जी काही प्रक्रिया आहे ती मार्गी लागेल आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांना समजायचा प्रयत्न करत आहोत. पण अजून देखील लोकांची पोलिसांच्याकडून अपेक्षा आहे जे सर्वस्वी चुकीचं आहे.